लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। कळमनुरी तालुक्यातील चिखली येथे आज जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामांसाठी 1,39,00,000 रुपयांचा विकास निधी मंजूर करून आणल्याबद्दल भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने शेवाळा सर्कल मधील आजी माजी सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते। कळमनुरी तालुक्यातील मौजे चिखली येथे जलजीवन मिशन अंतर्गत 1,39,00,000 रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेतल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी तर कार्यक्रमाचे उद्घाटक शेवाळा सर्कलचे युवा नेतृत्व तथा माजी सरपंच अभय पाटील सावंत यांनी भूषवले। या कार्यक्रमाचं आयोजन अमोल चव्हाण सुरेंद्र सूर्यवंशी यांनी केले। तसेच कार्यक्रमासाठी संदीप पाटील सावंत नंदकिशोर कदम माणिकराव पतंगे पंजाबराव पतंगे किरण वाघमारे विलास दुर्गे गजानन सावंत गजानन सूर्यवंशी बालाजी शिंदे सरपंच आडा धोंडंबा सावंत स्वप्नील कदम आकाश कदम रामदास वाघमारे संतोष धांडे बाजीराव चव्हाण माजी सरपंच नागोराव चव्हाण साहेब माधवराव सूर्यवंशी चेअरमन शिवप्रसादजी चव्हाण गोपाळराव चव्हाण बाबूराव सूर्यवंशी बाबूराव पतंगे बाबाराव चव्हाण हरिपंडित चव्हाण शिवाजी चव्हाण रामराव चव्हाण सदाशिव चव्हाण प्रकाशराव चव्हाण चांदराव चव्हाण उत्तमराव चव्हाण आनंदराव चव्हाण लक्ष्मणराव चव्हाण विजय चव्हाण शेषराव चव्हाण सूर्याजी चव्हाण बापूराव चव्हाण राणोजी चव्हाण रेशमाजी चव्हाण रमेश चव्हाण यशवंतराव चव्हाण विश्वांभर चव्हाण अशोक चव्हाण केशव सूर्यवंशी दत्तराव सूर्यवंशी नागोराव पवार बाळू माणकरी धनंजय चव्हाण अमोल सूर्यवंशी रामेश्वर चव्हाण प्रवीण चव्हाण अनिल चव्हाण माजी सरपंच गोविंद चव्हाण शत्रुघ्न चव्हाण किशन चव्हाण चांदराव सूर्यवंशी हनुमान चंद्रवंशी भारत सूर्यवंशी किशन चव्हाण मनोज चव्हाण परमेश्वर चव्हाण सचिन चव्हाण काशीनाथ चव्हाण सचिन सूर्यवंशी दिगंबर चव्हाण अच्युत बोंढारे श्रीकांत चव्हाण अशोक चव्हाण पांडुरंग चव्हाण गजानन चव्हाण अनिरुद्ध चव्हाण मारुती चव्हाण माधवराव चव्हाण भागवत चव्हाण गजानन पवार गजानन चव्हाण सतीश चव्हाण दिलीपराव चव्हाण साहेबराव चव्हाण बालाजी वानखेडे रमेश चव्हाण शिवाजी सूर्यवंशी संतोष सूर्यवंशी गजानन पतंगे चंद्रशेखर चव्हाण हरिभक्त पारायण राम महाराज चव्हाण सदाशिव चव्हाण मनोहर चव्हाण दीपक खंडाळे लिंबाजी रायघोळ नारायण नरवाडे हरी वाठोरे दीपक रायघोळ प्रवीणडू जाधव हरी रायघोळ प्रकाश रायघोळ हरिदेव भारती हरिभाऊ सातव भाऊराव रायघोळ राहुल वाठोरे उमेश रायघोळ गंगाधर रायघोळ मारुती धाडे जळबा गजभार दिगंबर रायघोळ आदी काँग्रेस कार्यकर्ते आणि अभय पाटील मित्रमंडळ शेवाळा सर्कल उपस्थित होते। पुढच्या एका महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये देवजना चिखली आडा असेल पिपरी असेल दुसरी पिपरी असेल शेवाळा असेल कवडी असेल फुटाणा दाती प्रत्येक गावामध्ये 10-10-15 रुपयाचं काम कार्यसम्राट अभय पाटील सावंत यांना आणलेलं आहे। एका महिन्यामध्ये त्या कामाचंही आपण उद्घाटन करणार आहोत। विलासरावने सांगितलं लाल दिवा लाल दिवा लाल दिव्याच्या पाठीमागे आपणच मतदान केलं आपणच लाल दिवा दिला शेवाळा सर्कल साठी होतं शेवाळा सर्कलच्या लाल दिव्यानं आपल्याला काय दिलं हा राजकीय व्यासपीठ नाही। जिल्हा परिषदचा लाल दिवा म्हणजे एक मंत्रालयामधला राज्यमंत्र्याचा दर्जा असलेला लाल दिवा आहे। लाल दिव्यानं गेल्या पंचवार्षिक मध्ये काय काय केलं अख्ख्या जिल्ह्याला एक डेमो म्हणून दाखवायला पाहिजे होता कि आम्ही शेवाळा सर्कलला राज्यमंत्र्याचा दर्जा असलेलं पद आम्हाला दिलं होतं। आम्ही शेवाळा सर्कलमध्ये तुम्ही जाऊन बघा की आम्ही काय काम केलेलं आहे। हा शेवाळा सर्कल तुम्ही अख्ख्या जिल्ह्यामध्ये डेमो मधून ठेवायला पाहिजे डेमो करायला पाहिजे होता। तुम्ही ज्या गावात गेला त्या गावामध्ये आम्ही 50,00,000 रुपयाची दलित वस्ती आणली 20,00,000 रुपयाचं 25-15 काम आणलं 45-25 मधून 50,00,000 काम आणलं कोणती शाळा आणली तुम्ही काय केलं हे सांगा। अभय पाटील काय करतात हे आम्ही सांगलं आणि याच्या पुढेही तुमच्या ज्या दिवशी आम्ही दारात येऊ मतदान मागायला त्या दिवशी सुद्धा सांगू चिखलीमध्ये अभय पाटलानं जिल्हा परिषद सदस्य नसतेवेळेस पंचायत समितीचा सदस्य नसतेवेळेस तुमच्या गावामध्ये 50,00,000 रुपयाचं काम दिलं त्याच्यासाठी आम्ही पुढचे कामं करण्यासाठी मतदान मागायला आलो।
लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी बालाजी गिरी, आखाडा बाळापूर। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।